सत्ता येते आणि जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, असे म्हणत राज ठाकरे यांचा सरकारला पत्राद्वारे रोखठोक इशारा देण्यात आलाय. सर्व देशबांधवांना मशिनीवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येते आणि जाते, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, उद्धवजी तुम्हीही नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28,000 महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले. कशासाठी? ध्वनी प्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे, मशिदीवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी होत आहे, असा आरोप राज यांनी केलाय. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्र सैनिकांची धडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैदराबाद संस्थानातले रजाकार आहेत. अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समजत नाही. हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत असते, जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धवजी ठाकरे तुम्हीही नाही, असेही सरतेशेवटी राज म्हणाले आहेत.